नमस्कार, मी आशिष जाधव, हल्ला बोल मध्ये तुमचं स्वागत आहे। निवडणुकांचा काळ आहे, रोज घडामोडी घडत आहेत। प्रचार जो पाचव्या टप्प्यासाठी सुरू आहे तो अगदी शिगेला पोहोचलेला आहे। जी खरी निर्णायक लढाई आहे ती शेवटच्या तीन टप्प्यांमध्ये आहे, जिथं हिंदी पट्टा, ज्याला आपण म्हणतो काऊ बेल्ट, त्या हिंदी पट्ट्यात ही निवडणूक सरकलेली आहे। 169 जागांची लढाई आहे, त्यातल्या 155 जागा या हिंदी पट्ट्यातल्या आहेत। उर्वरित जागातला मोठा शेअर हा पश्चिम बंगालमधला आहे। त्यामुळे 155 जागा ज्या काऊ बेल्टमधल्या आहेत तिथं सर्वांचं लक्ष आहे, कारण या 155 जागांपैकी सध्या 148 जागा ह्या भाजपकडं आहेत। त्यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातल्या 29 जागा, त्यातल्या 27 जागा सध्या भाजपकडं आहे। राजस्थानमधल्या 25 जागा भाजपकडं आहेत। आणि उत्तर प्रदेशमधल्या, जिथं आता मतदान पुढच्या तीन टप्प्यांमध्ये होणार आहे, अशा उत्तर प्रदेशात 54 जागा आहेत, त्यातल्या 50 जागा ह्या भाजपकडं आहे। त्यामुळं भाजप त्या जागा कायम राखतं का, की विरोधक जे आहेत, मग सपा बसपा महागठबंधन असेल किंवा काँग्रेस असेल, भाजपकडनं किती जागा खेचून घेतं यावरच 17वी लोकसभा कशी असेल हे स्पष्ट होणार आहे। म्हणूनच जाणकार असं म्हणतायत, विश्लेषक असं म्हणतायत की 17वी लोकसभा ही कोणाच्याही बहुमताची नसेल, त्रिशंकू असेल। भाजप हा क्रमांक 1 पक्ष येईल, पण शहा मोदी असतील का सत्तेत, हा मिलियन डॉलर क्वेश्चन आत्तापासून भाजपला भेडसावतोय। त्यामुळंच आपण प्रचार ज्या टिपेला गेलेला आहे, जो शिगेला पोहोचलेला आहे, त्याची तीव्रता ही जाणवू शकतोय। भाषणादर भाषणामधून ज्या पद्धतीची आग ओकली जाते आहे, आरोप प्रत्यारोप केले जात आहेत, त्यावरनं लक्षात येतं की हा काऊ बेल्टमधला जो लढा आहे तो किती महत्त्वाचा आहे। आणि त्या दरम्यान ज्या बातम्या येतात त्यावरती आपल्याला चर्चा करावी लागते। आपण आजच्या तीन महत्त्वाच्या बातम्या बघूया। पहिली बातमी आहे ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं की राज ठाकरे यांनी पहिल्या टप्प्यात निवडणुकीच्या, त्यांचा जो सभांचा पहिला टप्पा होता त्यात 6 सभा घेतल्या, दुसऱ्या टप्प्यात राज ठाकरेंनी 4 सभा घेतल्या। या 10 प्रचार सभांचा खर्चाचा तपशील हा निवडणूक आयोगानं मनसेकडे मागितलेला आहे। राज ठाकरे यांनी निवडणूक काळात, प्रचाराच्या काळात ज्या सभा घेतलेल्या आहेत त्यामधून त्यांनी मतदारांना आवाहन केलेलं आहे। ते आवाहन कोणाला मत द्या यासाठी नव्हतं, तर कोणाला मतदान करू नका, कोणाला मतं देऊ नका यासाठी त्यांनी केलं, ती उघड बाब आहे। त्यावरती भाजपकडून विनोद तावडे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती, आणि आता निवडणूक आयोगानं मनसेला नोटीस पाठवलेली आहे। या 10 सभांचा तपशील द्या, किंबहुना जी गुढीपाडव्याची 11वी सभा आहे तिचा सुद्धा तपशील मागितला असण्याची शक्यता आहे। म्हणजे अशा 10 ते 11 सभांचा खर्च हा 90 दिवसांच्या आत मनसेला द्यावा लागणार आहे। त्यामुळे आता मनसे यावरती काय रिॲक्ट होतं हे बघणं फार उत्सुकतेचं ठरणार आहे। आपली दुसरी बातमी खूप महत्त्वाची आहे। दुसरी बातमी आहे ती म्हणजे काँग्रेसनं सुद्धा दावा केलेला आहे की UPA सरकारच्या काळामध्ये 6 सर्जिकल स्ट्राईक हे केले गेले होते। तसा दावा हा काँग्रेसचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एका मुलाखतीत केला। त्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते राजीव शुक्ला यांनी काल पत्रकार परिषद घेऊन 6 सर्जिकल स्ट्राईक जे UPA काळात झाले, तसंच त्याच्या आधी अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात 2 सर्जिकल स्ट्राईक झाले, अशा 8 सर्जिकल स्ट्राईकचा तपशील जगासमोर ठेवलाय। काँग्रेसनं जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये प्रवक्ते राजीव शुक्ला यांनी काँग्रेसनं 6 सर्जिकल स्ट्राईक यांच्या तारखा दिलेल्या आहेत, कोणत्या भागात तो सर्जिकल स्ट्राईक झाला त्याचा तपशील दिलेला आहे। तसंच अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात सुद्धा 2 सर्जिकल स्ट्राईक झाला। आणि हे सांगताना काँग्रेस हे विसरली नाही आहे की आम्ही सर्जिकल स्ट्राईकचा गवगवा केला नाही, भांडवल करत नाही, पण ज्या पद्धतीनं लष्कराच्या कामगिरीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न हा मोदी सरकार, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं होतोय, त्याला हे उत्तर आहे असा दावा काँग्रेसने केलेला आहे। आपली तिसरी बातमी खूप महत्त्वाची आहे, ती या दृष्टीनं महत्त्वाची आहे की अशी एक ओरड विरोधकांकडनं चालली आहे की निवडणूक आयोग बघ्याची भूमिका घेत आहे, निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत आहे, आणि त्यामुळंच निवडणूक आयोग
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधात ज्या काही तक्रारी असतील त्यावरती सुनावणी घेत नाही, त्याचा निपटारा करत नाही. म्हणून सुप्रीम कोर्टानं आता निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आणि सांगितलं की 6 मेपर्यंत तुम्ही मोदी शहांच्या विरोधात ज्या 11 तक्रारी काँग्रेसनं केलेल्या आहेत त्याचा निपटारा करा, त्यावरती निर्णय घ्या. त्यातल्या 3 तक्रारींचा निपटारा हा निवडणूक आयोगानं केलेला आहे. तिन्ही तक्रारींमध्ये पहिली जी होती ती महाराष्ट्रातल्या वर्ध्यातल्या भाषणाबद्दलची होती, जिथं नरेंद्र मोदींनी वायनाड याची निवड का राहुल गांधींनी केली असं ते म्हणाले की काँग्रेसने जाणीवपूर्वक जिथे बहुसंख्याक अल्पसंख्य आहेत अशा मतदारसंघाची निवड केलेली आहे ते वक्तव्य केलं होतं, त्याला सुद्धा क्लीन चिट निवडणूक आयोगानं दिली. दुसरं वक्तव्य जे होतं नरेंद्र मोदींचं ते लातूरमधलं होतं, तिथं त्यांनी जवानांच्या सन्मानार्थ आणि शहीदांच्या प्रित्यर्थ 9 मतदारांनी मतदान करावं, पण हे आवाहन करताना भाजपच्या प्रचारसभेतून भाजपच्या व्यासपीठावरून नरेंद्र मोदींनी जे स्वतः उमेदवार आहेत त्यांनी केलं होतं त्याविषयी तक्रार काँग्रेसनं केली होती, तिथंसुद्धा निवडणूक आयोगानं क्लीन चिट दिलेली आहे. तिसरी आणि शेवटची क्लीन चिट जी काल दिली आहे निवडणूक आयोगानं नरेंद्र मोदी यांना ती राजस्थानमधल्या एका भाषणासाठी दिलेली आहे, जिथं त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही अणुबॉम्ब काय दिवाळीमध्ये फोडण्यासाठी ठेवलेत का, असं वक्तव्य केलं होतं. निवडणूक आयोगानं या तिन्ही तक्रारींवर निर्णय घेताना एकमत झालेलं नाही आहे निवडणूक आयुक्तांचं. जे 3 निवडणूक आयुक्त आहेत, 2 सहनिवडणूक आयुक्त आणि 3रे जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांचं हे युनॅनिमस डिसिजन नाही आहे अशी सुद्धा बातमी आता पुढे आलेली आहे. म्हणजे एकमतानं नरेंद्र मोदींच्या तक्रारींवर निर्णय झालेला नाही ही बातमी पुढे आलेली आहे. आणि अशातच काँग्रेसकडनं खासदार काँग्रेसच्या सुष्मिता देव ह्या सुप्रीम कोर्टात गेल्या होत्या, त्यांनी याचिका दाखल केली की जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर निवडणूक आयोग नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधातल्या तक्रारींची सुनावणी करत नाही, त्यावर निर्णय घेत नाही. काल सुप्रीम कोर्टानं 6 मे म्हणजे सोमवारपर्यंत निवडणूक आयोगानं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधातल्या ज्या तक्रारी असतील आचारसंहिता भंगाची त्या तक्रारींवर तुम्ही निर्णय घ्या असा आदेश दिलेला आहे. त्यातल्या 3 तक्रारींवर निर्णय घेतलेला आहे. तिन्ही तक्रारींमध्ये निवडणूक आयोगानं नरेंद्र मोदींना क्लीन चिट दिलेली आहे. उर्वरित 8 त्याची सुनावणी होणं बाकी आहे, त्यावर निर्णय घेणं बाकी आहे. दरम्यान राहुल गांधी यांच्या विरोधात सुद्धा तक्रार आली होती आचारसंहिता भंगाची. त्यांनी अमित शहा यांना खुनी हत्यारा म्हटलं होतं, त्याबाबत त्यांना निवडणूक आयोगानं क्लीन चिट दिलेली आहे. म्हणजे टिट फॉर टॅट झालेला आहे. नरेंद्र मोदींना 3 प्रकरणांमध्ये आचारसंहिता भंगाच्या क्लीन चिट मिळाली, तर राहुल गांधींना 1 प्रकरणात आचारसंहिता भंगाच्या क्लीन चिट मिळालेली आहे. पण इतरांना ज्या पद्धतीनं प्रचारबंदी ही लावण्यात आली, कोणाला 48 तासाची, कोणाला 72 तासाची, तशी कुठलीही कारवाई अशा मोठ्या नेत्यांच्या विरोधात सध्या तरी होत नाही. काँग्रेसनं आणखीन एक सबब ही सुप्रीम कोर्टात सांगितली, ती म्हणजे की अमित शहा यांच्या विरोधात ज्या तक्रारी केल्या गेल्या तिथं आता निर्णय देऊन सुद्धा काही उपयोग नाही, कारण अमित शहा हे स्वतः उमेदवार होते आणि तिथे 23 एप्रिललाच मतदान पार पाडलं गेलेलं आहे. त्यामुळं तुम्ही त्यांच्या बाबतीत एवढा उशिरा निर्णय घेणार तर तो न्याय कसा होईल, असा सुद्धा सवाल हा सुप्रीम कोर्टात उपस्थित केला गेला. ठीक आहे, ही आपली तिसरी बातमी होती. आता आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये काँग्रेसचे फायर ब्रँड प्रवक्ते आनंद दुबे आहेत, मुंबई काँग्रेसचे आहेत. आपल्यासोबत मुंबई भाजपचे प्रवक्ते ते सुद्धा फायर ब्रँड आहेत, भालचंद्र सिरसाट सध्या गाजत आहेत टीव्हीच्या पडद्यावर आणि आज ते त्यांच्या घरूनच बोलत आहेत. वा. आपल्यासोबत विकास लवांडे आहेत, ते सुद्धा फायर ब्रँड आहेत, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत. त्यांची सुद्धा तोफ धडाडते तेव्हा थांबवणं फार मुश्किल होतं. आणि आपल्या चौथ्या प्रवक्त्या आहेत, ती तर मुलुक मैदानी तोफ आहे मनसेची, त्या म्हणजे मनसेच्या प्रवक्त्या पदाधिकारी पुण्याच्या ॲडव्होकेट रुपाली पाटील. मी सर्वांचं स्वागत करतो आणि माझी तोफ थोडी आवर्ती घेतो. पहिला प्रश्न करतो तो आनंद दुबेंना. आनंद दुबेजी, असा प्रश्न विचारला जात होता की राज ठाकरे त्यांच्या प्रचार सभा का घेतात. नंतर राज ठाकरे यांनी जाहीर केलं आणि अगदी पहिल्याच सभेत त्यांनी सांगितलं की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना मतं देऊ नका, हे जर का पुन्हा सत्तेवर आले तर देशात हुकुमशाही येईल, ही निवडणूक
लोकशाही हवी की हुकुमशाही हवी या संदर्भातली आहे. वेळ प्रसंगी राहुल गांधींना पंतप्रधान पदाची संधी द्या असं म्हणत त्यांनी एक प्रकारे काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मत द्या असं आवाहन केलं. ते अप्रत्यक्ष होतं, पण त्यांनी प्रत्यक्ष आवाहन काय केलं प्रचार सभांमधून की अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या पक्षांना, त्यांच्यासोबत असणाऱ्या पक्षांना मतदान करू नका. याचा अर्थ त्यांनी सरळ सरळ प्रचार केला, म्हणजे काय तर उलट प्रचार केला. आवाहन केलं पण ते मतदान करू नका असं केलं, कोणाला मतदान करा असं केलं नाही, पण तरी ते आवाहन आहे. आणि म्हणूनच निवडणूक आयोगानं विनोद तावडे जे भाजपच्या वतीनं तक्रार ज्यांनी केली त्या तक्रारीत त्यांना तथ्य दिसतंय. आता निवडणूक आयोगानं सभांचा खर्च मागितलेला आहे. तुम्ही सभांचा खर्च तर कुठलाही राजकीय पक्ष देऊ शकतो, पण त्या पलीकडे जाऊन ही केस जर का डेव्हलप झाली तर मग पुढं सभांचा खर्च त्या त्या मतदारसंघात जे जे उमेदवार आघाडीचे असतील त्यांच्याकडनं वसूल केला जाईल की मनसेकडनं केला जाईल की आणखीन यात काही वेगळा यूटर्न येईल, वेगळा टर्न येईल. नमस्कार आशीष भैया, सबसे पहले तो आपको मैं बता दूं कि चुनाव आयोग के बारे में आजकल एक बहुत जोक पूरे हिंदुस्तान में घूम रहा है कि चुनाव आयोग भारतीय जनता पार्टी में विलय तो नहीं कर रहा है लेकिन बाहर से भारतीय जनता पार्टी को समर्थन जारी रखा है. तो इसका मतलब ये होता है कि चुनाव आयोग पर ज्यादा बात करना ही बेकार है. रही बात राज ठाकरे जी की, तो राज ठाकरे जी एक फायर ब्रांड नेता है महाराष्ट्र के, युवाओं में काफी लोकप्रिय है. आपने देखा होगा कि 5 साल पहले उन्होंने नरेंद्र मोदी जी की तारीफ भी की थी जब उन्हें ऐसा लगा कि इस व्यक्ति से लोगों को उम्मीद है, लोगों को आशा जगी है, तो उन्होंने खुद गुजरात जाकर मोदी जी के अच्छे कामों की तारीफ भी की थी. लेकिन जब 5 साल के बाद जब हमने नापा जोखा, जब हमारे हाथ में नुकसान ही नुकसान लगा, तो राज ठाकरे जी भी एक नेता है, स्वाभाविक सी बात है कि वो इसका विरोध करेंगे. अब वो इतने लोकप्रिय है महाराष्ट्र में कि वो जहां खड़े होकर अपनी बात कहते हैं 10,000, 20,000, 50,000 जनता वहां पे सुनने आ जाती है. किसी भी व्यक्ति के लिए वोट मांगना अलग बात है और किसी भी पार्टी के लिए विरोध करना वो दोनों अलग बात है. तो अगर आप देखेंगे कि राज ठाकरे जी का जो 10वीं सभा है इस पर उन्होंने सिर्फ ये कहा है कि भारतीय जनता पार्टी और शिवसेना को अगर सत्ता से दूर नहीं रखा गया तो आने वाले वक्त में हालात बहुत ही विकट स्थिति में आ जाएंगे. जिस ढंग से आज किसानों की स्थिति है, नौजवानों की स्थिति है, युवाओं की स्थिति है, महिलाओं की सुरक्षा का प्रश्न है, चाहे नोटबंदी की बात हो, चाहे GST का इंप्लीमेंटेशन हो, तो इन सभी मुद्दों को लेकर राज ठाकरे जी जनता के बीच में गए. उनका खुद की पार्टी, उनका खुद का मंच, वो अपनी बात कह रहे हैं. अब सुनने वाले हजारों लोग अगर जमा होते हैं तो इसमें इसको कोई चुनाव आयोग रोक नहीं सकता. उन्होंने किसी मंच से किसी भी पार्टी के कैंडिडेट को नहीं लाया और उसके समर्थन में वोट नहीं मांगा कि इनको वोट दो. अगर ऐसा कहा होता तो जरूर चुनाव आयोग इसमें संज्ञान लेता, वो इसमें मीडिएटिंग करता. लेकिन आप देखिए ना, जिस ढंग से चुनाव आयोग ने पूरी तरह से भारतीय जनता पार्टी के नियंत्रण में इस समय अपने आप को महसूस कर रही है, तो मैं समझता हूं कि ये लोकतंत्र के लिए बहुत बड़ा खतरा है. और आने वाले वक्त में अगर सभी पार्टियों ने मिलकर, मैं तो कहूंगा कि मीडिया भी, आप लोग भी इसमें पहल करें कि दो कानून एक ही व्यक्ति के लिए नहीं हो सकते. अगर आपको कानून बनाने हैं तो एक व्यक्ति हो चाहे दो व्यक्ति हो, एक ही कानून बनाइए. अगर राहुल गांधी जी को आप तकलीफ देते हैं, आपको लगता है कि राहुल गांधी जी गलत है, तो नरेंद्र मोदी जी भी अगर गलत है तो उनको भी आपको पाबंदी लगानी होगी. तो इन सब चीजों को लेकर मैं यही कहूंगा कि चुनाव आयोग पर पूरी तरह से भरोसा उठ चुका है राजनीतिक पार्टियों का. हम इसलिए नहीं कह रहे हैं कि हम भारतीय जनता पार्टी के प्रतिद्वंदी हैं, हमारी विचारधारा अलग है, लेकिन इसलिए कह रहे हैं कि आने वाले वक्त में जब लोग बात करेंगे और जब TN सेशन का नाम आएगा, बहुत सारे और अधिकारियों का नाम आएगा, तब एक दौर ऐसा भी आएगा कि लोग नरेंद्र मोदी जी की भी बात करेंगे कि पहला ऐसा प्रधानमंत्री है पूरे भारत देश में जो नफरत फैलाने का काम कर रहे हैं. ममता बनर्जी के खिलाफ जो उन्होंने स्टेटमेंट दिया है, सर मैं आपसे बताऊं कि 40 विधायक आपके मेरे संपर्क में, मैं आपकी सरकार गिरा दूंगा 23 मई के बाद, उसके बाद भी चुनाव आयोग संज्ञान नहीं ले रहा. ठीक है ठीक है ठीक है, राज ठाकरेंच्या सभांपुरती आपण सध्या तरी मर्यादित राहूया. आणि म्हणूनच जे अतिरिक्त निवडणूक आयुक्त आहेत, अधिकारी आहेत राज्याचे, अतिरिक्त निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, त्यांनी जी नोटीस पाठवलेली आहे
मनसेला, त्याबद्दल ते काय म्हणतात बघा. भारतीय गणित आयोगानं एक नियमावली तयार केली आहे, ज्याच्याप्रमाणे प्रचाराच्या दरम्यान उमेदवाराचा खर्च हा उमेदवाराच्या अकाउंटमध्ये दाखवला जातो आणि पक्षाचा खर्च हा पक्षाच्या अकाउंटमध्ये दाखवावा लागतो. या विशिष्ट प्रकरणामध्ये आपण माननीय भारत निवडणूक आयोगाचं मार्गदर्शन मागवलेलं होतं, ते मार्गदर्शन प्राप्त झालेलं आहे आणि माननीय भारत निवडणूक आयोगानं असे निर्देश दिले आहेत की या सभांचा खर्च हा त्यांच्या पक्षाच्या खर्चामध्ये धरला जाईल आणि त्याचा संपूर्ण तपशील त्यांनी आयोगाला सादर करावा. ठीक आहे, मी जातो आहे भालचंद्र सिरसाट यांच्याकडे, भाजपचे प्रवक्ते आहेत. भालचंद्र सिरसाट, बघा तुम्ही जी तक्रार केली, विनोद तावडेंनी जी तक्रार केली होती निवडणूक आयोगाकडं, म्हणजेच राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडं, त्या तक्रारीतच तुम्ही राज ठाकरे यांच्या सभांचा खर्च कोण करताय, त्यांचा खर्च कोण बेअर करणार आहे अशी तक्रार केली होती. तुम्ही तक्रारीतच सावध होतात, तुम्ही हे नाही विचारलं की राज ठाकरे कशी काय सभा घेतात, ती बेकायदेशीर असू शकते किंवा ती काँग्रेस राष्ट्रवादीसाठी ते घेतात, असं तुम्ही काहीही म्हटलं नाही. तुम्ही फक्त खर्चाचा तपशील तक्रारीत मागितला होता. तुम्ही तक्रार करताना इतके सावध का होतात भाजप? कारण आम्ही लोकशाहीमध्ये मानतो आणि लोकशाहीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. राजसाहेब असतील किंवा कोणी असेल, त्याला जे काही म्हणायचं आहे, सभा घ्यायची आहे, त्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे, त्यांनी ते घ्यावं. त्यांनी प्रचार केलात का? होय केला. प्रचार केला की नाही याच्यावरती वादविवाद झाले तर माझं मत आहे त्यांनी प्रचार केला. कुणाचा केला? कुणा एका व्यक्तीचा केला, उमेदवाराचा केला, पक्षाचा केला का विरोधी प्रचार केला, याच्यावरती आपण वेगवेगळे निष्कर्ष काढू शकतो. आणि जेव्हा प्रचार होतो लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये, लोकसभेव्यतिरिक्त त्यांनी सभा घेतली त्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही, पण लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये एखाद्या ठिकाणी आचारसंहिता आहे आणि उमेदवाराचा अर्ज दाखल झालेला आहे, त्यानंतर उमेदवाराचा खर्च उमेदवार दाखवतो, उमेदवाराच्या वतीने त्याच्या पक्षाने जो खर्च केला असेल किंवा त्याच्या सहयोगी मित्रपक्षाने जो खर्च केला असेल, इथे एक वाक्य महत्त्वाचं आहे, सहयोगी मित्रपक्ष. म्हणजे आमच्या महायुतीत रिपब्लिकन पार्टीने खर्च केला तरी तो खर्च उमेदवाराच्या अकाउंटमध्ये जोडला जातो, तसा त्यांचा सहयोगी राष्ट्रवादीचा सहयोगी मित्रपक्ष मनसे, आता ते अधिकृत आहे का अनधिकृत आहे मला माहीत नाही, पण त्यांचा सहयोगी मित्रपक्षाने प्रचार केला, उमेदवाराचं नाव न घेता प्रचार केला परंतु विरोधात प्रचार केला. आता हे लोकशाहीने दिलेलं स्वातंत्र्य त्यांनी वापरला, आमचं त्याच्यावरती कुठलाही अडचण नाही, ऑब्जेक्शन नाही. आमचा निवडणूक आयोगावर विश्वास आहे, ईव्हीएमवर विश्वास आहे, राजसाहेबांवर विश्वास आहे, काँग्रेसवरही विश्वास आहे. प्रश्न असा आहे याचा खर्च, खर्च दाखवणं हे आचारसंहितेमध्ये बंधनकारक आहे. तो खर्च त्यांनी निवडणूक आयोगाला सादर करावा आणि मग तो खर्च कुठल्या अकाउंटमध्ये जोडायचा? जर त्यांनी गुढीपाडव्याची सभा घेतली त्याचा खर्च नाही जोडता येणार, ठीक आहे, पण इतर ज्या सभा आहेत त्या कुठल्या अकाउंटमध्ये जोडायच्या? नांदेडला त्यांनी घेतलेला खर्च सभा, त्यांनी ईशान्य मुंबईत घेतलेली सभा, एकूण 8 सभा आहेत, 10 सभा आहेत. उमेदवारांच्या तिथे असलेले सर्व समर्थक तिथे आले होते, नव्हते. या 8 सभांचा खर्च हा कुठेतरी अनऑडिटेड होऊ शकत नाही, अनअकाउंटेड होऊ शकत नाही. इट शुड बी अकाउंटेड आणि इट विल बी अकाउंटेड, तेवढंच आमची तक्रार आहे. आणि आमची तक्रार ही अतिशय योग्य आहे आणि लोकशाहीत सजगपणे केलेली आदरणीय विनोद तावडेंनी तक्रार आहे, डोळे बंद करून केलेली तक्रार नाही. भालचंद्र सिरसाट, पण त्या पक्षाच्या अकाउंट मधनं खर्च ते दाखवतील ना? 90 दिवसात त्यांना खर्चाचा तपशील द्यायचा आहे. पक्षाच्या सभा आहेत, पक्षानं घेतल्या आहेत, त्यात उमेदवारांचा प्रश्नच येत नाही, उमेदवार उभेच केलेले नाहीत. हो देतील ना? नाही, असं आहे आशिष जाधवजी, आपण निवडणूक आयुक्त नाहीत, बरोबर आहे, आपण टीव्हीचे अँकर आहात. असं आहे, त्यांना खर्च दाखवू देत, निवडणूक आयुक्त प्रॉपर कॉल घेतील, हा खर्च
पक्षाचा धरायचा, मनसेचा धरायचा, का मनसेने ज्यांना सपोर्ट केला डायरेक्टली इनडायरेक्टली त्या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचा धरायचा का त्या उमेदवाराचा धरायचा, हा अंतिम निर्णय हा निवडणूक आयोग घेईल आणि निवडणूक आयोगाला घेऊ दे, आपण वाट पाहू. ठीक आहे, आमचा विश्वास आहे. ठीक आहे, काय आहे भालचंद्र सिरसाट, आताच आपण ऐकलं अतिरिक्त निवडणूक अधिकारी राज्याचे दिलीप शिंदे काय म्हणाले की ते सुद्धा संभ्रमात होते जेव्हा तुमची तक्रार आली, मग त्यांनी केंद्रीय निवडणूक आयुक्तांकडे त्यांच्याकडनं माहिती मागवली की या संदर्भात आम्ही काय करू शकतो. ते सांगतायत आता, म्हणाले ते की आम्ही त्यांची सूचना घेतली, त्यांच्याकडनं आम्ही अभिप्राय घेतला की यामध्ये कशी नोटीस पाठवली गेली पाहिजे. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की एक तर पक्षाच्या अकाउंटमधून खर्च तुम्ही वजा करा किंवा उमेदवाराच्या अकाउंटमधून तुम्ही खर्च वजा करा. आता मी तुम्हाला असं विचारतो विरोधक म्हणून की मनसेने उमेदवार उभेच केले नव्हते म्हणजे मग पक्षाच्या अकाउंटमधून तो जाईल, एवढं साधं लॉजिक आहे तेवढं मला असं वाटतं पत्रकार असू दे किंवा राजकीय नेते असू देत या सर्वांना कळू शकतं, तेवढं कॉमन सेन्स आपल्या तुम्हाला मला सगळ्यांना आहे. तुम्हालाही तो कॉमन सेन्स आहे, मलाही आहे, सगळ्यांना आहे की मनसेने प्रचार काँग्रेससाठी केला, याच्यात कोणाच्याही मनात शंका नाही. मनसेने काँग्रेस राष्ट्रवादीला जिंकून आणण्यासाठी मोदी शाहचं नाव घेऊन त्यांच्या विरोधात प्रचार केला, याच्यात कुठलीही शंका नाही. आता त्याची कशी विभागणी करायची खर्चाची हे निवडणूक आयुक्त ठरवतील. जेथे सभा झाल्या तिथलेच प्रश्न आहे, नांदेडला सभा झाली, जालन्याला सभा झाली, ईशान्य मुंबईत सभा झाली, तर त्या सभेचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा कोणाला मिळणार हे निवडणूक आयुक्त ठरवतील. तो काही वंचित आघाडीला मिळणार नाहीये, म्हणजे महत्वाचं आहे, वंचित आघाडीचे उमेदवार आहेत आणि लाख दीड लाखापेक्षा जास्त मतदान त्यांच्या बाजूने होत आहे, पण राज ठाकरेंच्या सभांचा फायदा वंचित आघाडीला होणार नाही, तो काँग्रेस राष्ट्रवादीलाच होणार. हा खर्च कसा झाला, कोणी केला, काय केला, याची सगळी तपासणी निवडणूक आयुक्त करेल आणि निवडणूक आयुक्त त्याबद्दल योग्य तो निर्णय घेईल. त्याला वेळ लागेल, हे थोडस कॉम्प्लिकेटेड मॅटर आहे. त्या कॉम्प्लिकेशन्सवरच आपल्याला नंतर चर्चा करायची आहे. तिथून तीर मारलेला आहे त्यांनी. ठीक आहे, ठीक आहे, आपल्या सोबत रुपाली पाटील सुद्धा आहेत, मनसेच्या प्रवक्ता आहेत. मैदानात उतरून तीर मारायची हिंमत आता त्यांच्यात नाही. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. त्यांची हिंमत कुठवर आहे आपण बघितलं त्या 10 सभांमधून. ते एकमेव नेते निघाले महाराष्ट्रातून ज्यांनी मोदी शहांना भाषणांमधून जाहीर सभांमधून हेडवॉन घेतलं. बरोबर आहे ना, म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांना जमलं नाही, ते राज ठाकरेंनी करून दाखवलं. दोन तास रांगेत उभं राहायला लागलं त्याला. अहो ते तर आहेच ना, काय ते लोकशाहीचा आदर करतात म्हणून दोन तास राहिलेत. प्रतीक आहे. हा बोला बोला रुपालीताई, बोला. हा तेवीस मेला कळेल. हा मला इथे सांगायचंय की मनसेचे उमेदवार उभे नसल्यामुळे निवडणूक आयोगाने आमच्याकडे खर्च मागायचा प्रश्नच येत नाही. परंतु जे काही भाजपचं सरकार आलेलं आहे आणि जे काही विद्वान शिक्षण मंत्री आमचे विनोद तावडे साहेब, त्यांनी त्यांना तक्रार करण्याचा अधिकार मिळाला, त्यांनी ती तक्रार केली, पण भाजपच्या दबाव तंत्रामध्ये ही नोटीस आम्हाला पाठवली. आम्ही त्या नोटीसला भीक घालत नाही, आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. पण भाजप मनसेला किती घाबरते, माननीय राजसाहेब ठाकरेंना किती घाबरली, याचं आज उदाहरण तुमच्या समोर आलेलं आहे. राहिला विषय आम्ही खर्च द्यायचा, तर आमचे उमेदवार नसल्यामुळे आम्ही खर्च देणार नाही. त्यातनं ज्या माझी नीला सत्यनारायण जे आहेत, त्यांनी त्याच वेळी सांगितलं की जर यांचे मनसेचे उमेदवारच नाहीयेत तर आमच्या अखेरीत ते येत नाही, त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही. ज्या विद्वान ज्यांनी पद भूषवलेलं आहे, तरी सुद्धा भाजपची दुरुस्ती सुचवतो, फक्त एक दुरुस्ती सुचवतो, ऐका. तर प्रत्येक एजन्सी, लोकसभेची निवडणूक ही राज्य निवडणूक आयुक्तालयाच्या अंतर्गत होत नाही, ती केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अंतर्गत होते आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचा जो सर्वोच्च प्रतिनिधी राज्यातला आहे तो मंत्रालयातच पाचव्या मजल्यावरती बसतो, तो म्हणजे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी जे अश्विनी कुमार आहेत. म्हणजे आता राज्य निवडणूक आयुक्ताचं किंवा आयुक्तालयाचं लोकसभेच्या निवडणुकीशी काही देणं घेणं नाही, ते आपलं म्हणणं फक्त मांडू शकतात. नीला सत्यनारायण ह्या राज्याच्या माजी
निवडणूक आयुक्त होत्या, पण त्यांच्या अखत्यारीत ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका असतात त्या घेण्याचं त्यांचं काम आहे, पण त्यांचा अभिप्राय हा ऐकण्याजोगा आहे. एक्झॅक्टली, पण म्हणजे त्यांना त्याचा अभ्यास आहे ना, त्यांना त्याचा अभ्यास आहे. जसं आपण माजी न्यायाधीश म्हणतो, माजी पोलीस म्हणतो, ते त्या प्रक्रियेत न गेलेले आहेत, ते त्यांचं मत तर सांगू शकतात ना. आणि बीजेपीला वाटतं ना, त्यांनी तक्रार केलीये, त्यांनी आम्हाला नोटीस पाठवली आहे, आमच्यावर खटला दाखल करावा, आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, आम्ही तिथनं कोर्टातनं केस चालू हे करू. पण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा जो प्रचार केला म्हणून यांच्या पोटात दुखतं हे यांचं जर म्हणणं असेल, त्याला आम्ही काही करू शकत नाही. आम्ही मोदी आणि शहा यांनी ज्या फेका मारल्या, जी आश्वासनं दिली ती जी पूर्ण केली नाहीत, ती लोकांसमोर मांडली आणि छाती ठोकपणे सांगितलं भाजपला मतदान करू नका, मोदी शहा यांना मदत होईल असं मतदान करू नका. आणि त्यांचा फक्त भाजपला त्रास झालेला आहे, त्याला आम्ही भीक घालत नाही. आम्ही शिकलेलो आहोत, आम्हाला कायदा कळतो, आम्हाला कोर्ट कचेरी कळते. तुम्हाला जे भीक घालतात, जे घाबरतात, त्यांच्यावर हिटलरशाही तुम्ही दाखवावी, आमच्यावर चालणार नाही, हे स्पष्ट आमचं मत आहे. ठीक आहे, आपल्यासोबत विकास लवांडे आहेत, राष्ट्रवादीचे प्रवक्ते. विकास लवांडे, बघा, भाजपनं जी तक्रार केली तेव्हा भाजपला हे माहिती होतं की मनसेनं उमेदवार उभे केलेले नाही, मनसे कोणासाठी प्रचार करते हे सुद्धा आता संबंध राज्याला माहिती आहे, तेव्हाही माहिती होत. कारण गुढीपाडव्याच्याच सभेमध्ये राज ठाकरेंनी आपला मनसुबा स्पष्ट केला होता की ते मतं कोणासाठी मागणार नाहीत, पण कोणाला मतदान करू नका याचं आवाहन ते करतील. आणि त्यांनी त्याच सभेमध्ये एक संधी राहुल गांधींना जर का देऊन बघितली तर काय हरकत आहे असं विधान केलं होतं. पण भाजपनं जी तक्रार निवडणूक आयोगाकडे केली, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे केली, त्यामध्ये खर्चाचा तपशील मागितला. आमच्यासारख्यांच्या डोक्यात एक शंका येते, पत्रकार कसा असतो की शंका त्याला आली की मग त्याला बातमीचा वास येतो, मग बातमीचा वास आला की तो बातमीच्या शोधात जातो, मग शोधात जाताना जे जे सोर्सेस त्याला मिळतात त्यांच्याकडनं माहिती घेण्याचं काम करतो. म्हणजे आता याच्यामध्ये वास काय येतोय, शंका काय येते आहे की उद्या असं तर नाही ना की आता जी नोटीस पाठवली निवडणूक आयोगानं की खर्चाचा तपशील द्या, तर तो जो काही तपशील दिला जाईल त्यात अधिकृत तपशील किती आहे, म्हणजे एकूण किती खर्च झाला सभांवर, मग तो खर्च कशा पद्धतीनं झाला, कुठल्या अकाउंट्स मधून पैसा गेला, कुठून आला, अशी काही चौकशी असते का, हे मला तुम्हाला विचारायचं आहे. मी लोकसभेच्या जवळपास 4-5 इलेक्शन मी स्वतः जवळून अनुभवलेले आहेत, विधानसभेच्या निवडणुका अनुभवलेल्या आहेत. TN शेषन जेव्हा निवडणूक आयुक्त होते तेव्हापासून मी निवडणूक आयोगाचा कारभार अगदी पाहतोय, ऐकतोय, वाचतोय. परंतु या इलेक्शनला 2019 लोकसभेच्या निवडणुकीला ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाचं वर्तन आणि काय कारभार आहे हे अत्यंत शंकास्पद आहे, अशा पद्धतीचं आरोप नाही आहे नुसता तर चर्चा संबंध देशभर आहे, याची अनेक उदाहरणं देता येतील. मगाशी आपण सांगितलं की राज ठाकरेंच्या संदर्भामध्ये खर्चाचं मागितलं, खरं तर तुमच्यासारख्या पत्रकारांना बातम्यांचा वास येतो हे अगदी बरोबर आहे. मीही संपादक म्हणून एका साप्ताहिकाला काही वर्ष काम केले, मला एक कळत नाहीये की अनेकदा प्रश्न उठवला गेला की भारतीय जनता पार्टीला निवडणुकीसाठी जो काय देशातल्या सर्व पक्षांच्या खर्चाच्या 10-25 इतका खर्च भाजपाकडनं होतोय याचा हिशोब मागण्याचं किंवा भाजपाला कुठून देणग्या मिळाल्या या संदर्भातलं निवडणूक आयोगाला वाटलं नाही की हिशोब मागावा, त्याची यादी मागावी देणगीदारांची, हे अजिबात वाटलं नाही. आणि जे बालचंद्र शिरसाट मगाशी म्हणत होते की काँग्रेस राष्ट्रवादीला याचा नक्की फायदा होणार आहे आणि त्यांनी त्याच वेळेस वंचित आघाडीचाही उल्लेख केला, मग वंचित आघाडीचा तुम्हाला फायदा होणार आहे तुम्ही अप्रत्यक्ष सांगत होतात, ठामपणे उघडपणे का नाही बोललात, हाही मला प्रश्न पडतो. त्यांची बी टीम आहे का काय, किंवा प्रत्यक्ष ते त्यांचाच एक पिल्लू आहे हे त्यांनी सांगायला हवं होतं. दुसरा मुद्दा मला विचारायचा आहे बालचंद्र शिरसाटांना की तुम्ही म्हणालात की राज ठाकरेंनी यांना फायदा होईल असं काम केलंय. खरं तर मी एका चळवळीतलं कार्यकर्ता म्हणून काम करत असताना कधी काळी आमचे उमेदवार नसायचे, पण आम्ही मतदार जनजागृती अभियान राबवायचो. आता सुद्धा देशभरामध्ये अनेक NGO अनेक संघटनांनी मतदार जागृती अभियान राबवलं, स्वतः अण्णासाहेब हजारे सुद्धा मतदार जागृती अभियान राबवायचे. तुम्ही अण्णा हजारेंना सुद्धा हिशोब विचारला पाहिजे निवडणूक आयोगानं की कुठून पैसे आणले तुम्ही पत्रक छापायला. अण्णांचं प्रत्येक निवडणुकीला जनजागृती पत्रक असायचं.
त्याचा फायदा कोणाला होईल कोणाला नाही माहित नाही. अण्णांचं ह्यावेळेस मात्र परिपत्रक आलं नाही कधी या इलेक्शनला, त्यामुळे कदाचित भाजपला काय वाटलं नसेल. मनसेचा खरी म्हणजे भाजपची खरी अडचण काय माहितीये का, मनसे जेव्हा 2014 ला नरेंद्र मोदींना मतदान करा म्हणून सांगत होती तेव्हा मनसे चांगली होती यांच्यासाठी. परंतु आज राज ठाकरेंनी ज्या लोकशाहीवादी विचाराचे लोक या देशामध्ये आहेत, संविधानवादी लोक आहेत, या सगळ्यांनी राज ठाकरेंची पहिल्यांदा तारीफ केलेली आहे. अनेक समाजवादी विचारांचे असतील, ज्येष्ठ पत्रकार असतील, की एका प्रांतवादाच्या भूमिकेतनं राष्ट्रीय भूमिकेमध्ये राज ठाकरे आता आलेले आहेत आणि एक व्यापक भूमिका, एक राष्ट्रीय हिताची भूमिका राज ठाकरे या निवडणुकीच्या निमित्ताने मांडतायत. हे देशातल्या सर्व जाणकार लोकांना, लोकशाहीवर प्रेम असलेल्या, संविधानावर प्रेम असलेल्या लोकांना राज ठाकरेंची भूमिका आवडली. मात्र भाजपला ती खटकली आहे. म्हणून बालचंद्र शिरसाट म्हणतात की आमचा निवडणूक आयोगावर विश्वास आहे, ईएम वर विश्वास आहे. हे तुमचा विश्वास असणारच आहे ना, कारण का हे सगळं तुमच्या फेवर मध्ये चालतंय. आज काँग्रेसने आचारसंहिता भंगाच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा किंवा त्यांच्या इतर कार्यकर्त्यांच्या विरोधात जवळपास 40 तक्रारी दाखल केलेल्या आहेत निवडणूक आयोगाकडे. त्याची संथ गतीने तिथे सुनावणी होते आणि म्हणूनच सुप्रीम कोर्टाने आदेश काढला की त्या संदर्भामध्ये 6 तारखेपर्यंत तुम्ही निर्णय घ्या. निवडणूक आयोगाकडे तक्रारी सादर केल्यानंतर निवडणूक आयोगाने त्याच्यावर ताबडतोब सुनावणी घेऊन निकाल दिला पाहिजे अशी खरी पद्धत आहे, तो नियम आहे. निवडणूक आयोग हे घटनात्मक दृष्ट्या एक स्वतंत्र संस्था आहे, संविधानिक संस्था आहे, त्यांना एक विशेष अधिकार आहेत. घटनेच्या कलम 14 आणि 21 नुसार त्यांना अधिकार प्रदान केलेले असताना निवडणूक आयोगाकडे ज्या तक्रारी दाखल होतात त्याची सुनावणी किंवा ताबडतोबीनं निकाल न देता त्यासाठी जर तक्रारकर्त्याला सुप्रीम कोर्टात जावं लागत असेल तर याच्यासारखी दुसरी शोकांतिका नाही. आणि निवडणूक आयोग जर यांना क्लीन चिटच देणार असेल तर साहजिकच देशातल्या सुजाण नागरिकांना, अभ्यासू नागरिकांना, कार्यकर्त्यांना निवडणूक आयोगाच्या वर्तनाबद्दल, कारभाराबद्दल शंका येणं साहजिक आहे. राज ठाकरेंनी किंवा मनसेने जो प्रचार केलाय, 10 सभा जे घेतलेले आहेत त्याचा खर्च मागण्याचा, माझ्या नॉलेज नुसार, माझ्या माहितीनुसार, कारण मी एका विधानसभेचा उमेदवार होतो, मलाही निवडणुकीचा खर्च सादर करण्याची पद्धती, त्याची नियमावली, आचारसंहिता या काही गोष्टी मी जाणून आहे. मला असं वाटत नाही की निवडणूक आयोगाने यांना खर्च मागावा, कारण यांचे उमेदवारच उभे नव्हते. आणि राज ठाकरेंनी कुठेही काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान करा असं कुठेही स्पष्टपणे कधीही बोललेले नाहीत. त्यांनी जे काही चुकीचं या देशामध्ये चाललंय, जे काही हुकुमशाही पद्धतीचं चाललंय, जी हिटलरशाही चाललेली आहे, जो कायदा हातात घेण्याचं चाललेलं आहे, खोटेपणा चाललेला आहे, भाजपच्या फेक जे काही आव्हानं आहेत, आश्वासनं आहेत, याच्या विरोधामध्ये सातत्याने राज ठाकरे बोलले. त्या बोलण्यामुळे भाजपा अस्वस्थ झालेली आहे आणि त्या अस्वस्थतेतनं यांनी तक्रार दाखल केली. मात्र विनोद शिरसाटांना मी शेवटी आठवण करून देतो, तुमच्याच विनोद तावडे मागच्या आठवड्यामध्ये म्हणाले की मनसेच्या प्रचाराचा, राज ठाकरेच्या भाषणाचा भाजपला फायदा होणार आहे. म्हणजे निवडणूक आयोगाने आता मला असं वाटतं भाजपकडनं हा वसूल खर्च वसूल करावा. ठीक आहे, ठीक आहे. बघा भालचंद्र शिरसाट, तुम्ही जेव्हा तक्रार केली निवडणूक आयोगाकडे, तुम्ही काय केली की राज ठाकरेंचा खर्च सभांचा हा कोण करतय याचा तपशील तुम्ही मागा. तुम्ही खर्चावरच बोट ठेवलं. आता खर्चाविषयी तुम्हाला असं म्हणायचं आहे का की स्थानिक पातळीवरती आता ते सगळे इनव्हॉइसेस किंवा बिल पैसे कुठून अदा झाले वगैरे त्याचा सगळा तपशील मनसेनं निवडणूक आयोगाकडे द्यावा? मनसेचे उमेदवार नव्हते, मनसेकडे खर्च मागितलेला आहे, त्यामुळे खर्चाची मर्यादा ओलांडली आणि मनसेवरती कारवाई होईल असं होऊच शकत नाही. मनसेने खर्च जर सादर केला तर त्यामुळे मनसेला काहीच त्रास होणार नाहीये. मग मनसेच्या एवढं पोटात का दुखतंय किंवा काय त्रास होतोय? त्रास होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे उमेदवार ज्या 8 ठिकाणी आहेत, त्यांच्या सभा झाल्यात, त्या 8 ठिकाणच्या उमेदवारांच्या खर्चामध्ये हा खर्च अतिरिक्त ऍड करायचा की नाही हा निर्णय आयोग घेणार. तावडे बोलले भाजपला फायदा होणार आहे की आयोग निर्णय घेताना हा खर्च झालेला आहे. हो, होणार आहे ना, होणार आहे ना. जे राज ठाकरेंच्या सभा झाल्या त्या सभांचा पोलरायझेशन साठी भाजपला एवढा फायदा झाला की राज ठाकरेंच्या स्वतःच्या राहत्या घराच्या मतदान केंद्रावर लोक इतक्या मोठ्या प्रमाणात बाहेर पडले. आणि कालही टीव्ही वरती सांगितलं, त्यांच्यामुळे जोशाने आणि त्वेषाने, म्हणजे राज ठाकरे एका बाजूला, उर्मिला मातोंडकर दुसऱ्या बाजूला, आज मुंबई बद्दल बोलतोय मी फक्त,
एवढ्या जोशाने आणि त्वेषाने बाहेर पडले त्याचा निकाल आपल्याला 23 मेला दिसेल. राजसाहेबांना मी धन्यवाद देतो. आता आपण खर्च सादर करा. खर्च जिथे त्यावरती आपल्याला काहीच अडचण नाहीये, कारण आपण खर्च केलेलाच नाहीये. ऑन बिहाफ ऑफ मनसे कोणीतरी दिलसे खर्च केलेला आहे. बघेल निवडणूक आयोग. लाजा वाटल्या पाहिजे की तुमची निवडणूक आयोगाची प्रक्रिया एवढी घाण होती की 2-2, 3-3 तास लोकांना लाईनी लाजा वाटल्या पाहिजे. लाजा तुम्हाला वाटल्या पाहिजे की राज ठाकरे 2 तास 3 तास थांबले म्हणून. राज ठाकरे तुम्ही पुण्याच्या लाजा वाटल्या पाहिजे. पुण्याला लोक झोपले होते घरी. ओ रुपाली पाटील तुम्ही पुण्याच्या पुणेकरांना लाज वाटायला पाहिजे. मतदान केलं नाही मतदान केलं नाही मुंबई पुन्हा स्थानामध्ये आणि चंद्रपूर वैतागली मत सोडणारे गडचिरोली मध्ये 73% मतदान 45% तापमान 73% मतदान आणि पुणेकर ओ पाटील जनजागृती पुण्यात करा. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. सगळे करते धरते तुम्ही आहात. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. भालचंद्र शिरसाट मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे. भालचंद्र शिरसाट माझा प्रश्न ऐका. भालचंद्र शिरसाट प्रश्न तर ऐका. अजून विरोधातच आहे असं वाटतं. 5 वर्ष झाली तरी. भालचंद्र शिरसाट तुम्ही असं का मानता की मनसे सभांचा खर्च बेअर करू शकत नाही, मनसेला ते परवडू शकत नाही. त्यांचा पक्ष आहे, त्यांनाही देणग्या मिळतात. तुम्हाला जास्त मिळत असतील पण त्यांना थोड्या तरी मिळत असतील. त्या सभांचा खर्चही ते चालवू शकत नाहीत. असं मी कुठे म्हटलं? मग तुम्हाला शंका काय? खर्च केला मनसेचा खर्च घ्या, मनसेचा खर्च घ्या. उदाहरण सभा घेतला खर्च सादर करतील. नाही 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 तुम्हाला नाही तुम्हाला हो बरोबर आहे ना. मी तुम्हाला उदाहरण देतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकही उमेदवार उभा नाही आठवले गटाचा. राष्ट्रीय समाजवादी पार्टी रासप जानकर साहेब एकही उमेदवार उभा नाही. शिवसंग्रामचे मेटे साहेब यांनी सभा घेतल्या. त्यांच्या सभाचा सर्व खर्च उमेदवारामध्ये नसेल सोबत जाहीर तो होणारच खर्च ना. अरे भैया हिंदी भाषिक उत्तर भारतीय मनसे का गीत गाने लगे. ये तो गागा बताए ते तभी गाया था पोवाड़ा. आणि आता उत्तर भारतीय पण मनसेचं गीत गायला लागले. तुम्ही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. उत्तर भारतीय विरुद्ध मराठी वगैरे असा वाद मुंबई ठीक आहे, राज्यभरात तो लावू नका. मी एक ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर मी हाच प्रश्न आनंद बेंना विचारणार आहे की आता उत्तरामध्ये भालचंद्र शिरसाट असं म्हणाले की एकीकडे राज ठाकरे दुसरीकडे उर्मिला मातोंडकर यांच्यामुळे मुंबईमध्ये विरुद्ध मतदान जे झालं त्याचा फायदा हा भाजपला झालेला आहे. हे जे विरुद्ध मतदान मुंबईमध्ये झालं आणि त्याचं भांडवल जे भाजपकडनं केलं जात आहे हे विरुद्ध मतदान म्हणजे काय? मराठी माणूस मराठी टक्का मुंबईतला कमी मतदानाला आला त्याच्या विरोधात उत्तर भारतीय जैन मारवाडी हिंदी भाषिक मंडळी ही जास्त द्वेषाने मतदानाला उतरली असा अर्थ निघतोय का? मी त्यावर चर्चा करणार आहे आणि आनंद दुबे आहेत आपल्यासोबत. ते सुद्धा काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. मी त्यांना हाही प्रश्न विचारणार आहे की आता तुम्हाला मनसेची साथ चालते, राज ठाकरे चालतायत, मग लोकसभेला जर का राज ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत जर का सामील झाले तर काँग्रेसची भूमिका काय? हा प्रश्न मी त्यांना विचारणार आहे. पण ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते आनंद दुबे आहेत. मुंबईकर आहेत, हिंदी भाषिक आहेत आणि मुंबईतच जन्म झालेला आहे, इथंच वाढलेले आहेत, मराठी सुद्धा उत्तम बोलतायत. आनंद दुबेजी आप हिंदी में ही आन्सर देंगे. आनंद दुबेजी प्रश्न असा आहे की आता भालचंद्र शिरसाट काय म्हणाले की एकीकडे राज ठाकरेंच्या सभा दुसरीकडे उर्मिला मातोंडकरची उमेदवारी त्यामुळं पोलरायझेशन झालं, विरोधात मतदान झालं आणि त्याचा फायदा भाजप सेनेला झालाय.
त्यांना असं सुचवायचं आहे की मराठी विरुद्ध बिगर मराठी अशातून जे हिंदी भाषिक आहेत, जैन आहेत, मारवाडी आहेत, त्यांनी मोठ्या संख्येने भाजपला आणि सेनेला मतदान करण्यासाठी ते सहभागी झालेले आहेत. शिरसाट जी, भाजपा के नेता के साथ साथ ज्योतिष भी दिख रहे हैं मुझे, क्योंकि जितनी ताकत से ये कह रहे हैं कि उर्मिला मातोंडकर जी और राज ठाकरे के चुनाव मैदान में आने के बाद देश का सभी समाज भारतीय जनता पार्टी और शिवसेना के साथ चला गया, तो फिर इसके लिए तो फिर आपसे कोई इस पर डिबेट तो हम नहीं कर सकते भैया जी. लेकिन आपको मैं इतना कहना चाहता हूं कि जब से प्रियंका गांधी जी पूर्वांचल में काम देख रही हैं, तो जो पूर्वांचल के लोग मुंबई में रहते हैं, महाराष्ट्र में रहते हैं, वो सब पूरे उत्साह से कांग्रेस के साथ लग गए हैं जब से प्रियंका दीदी आई है. क्योंकि उसका कारण बताता हूं कि प्रियंका गांधी जी के अंदर उनको आदरणीय इंदिरा गांधी जी की छवि दिखती है. तो उत्तर भारतीय और हिंदी भाषी समाज तो कांग्रेस पार्टी के साथ हो लिया है कुछ महीने पहले ही, तो वो तो आपके हाथ से खिसक गए. अरे दंजी, वही बात. और आपका सब वायरलेस ट्यूनिंग रहता है ना यूपी और मुंबई में, मैसेज बिल्कुल जाता है. अरे बाबा, रोज सुबह क्या खाना बना है और शाम को क्या भाजी बनने वाली है वो भी बात करते हैं लोग, क्योंकि आज ये मोबाइल का जमाना है तो आदमी इसका उपयोग करता है सोशल मीडिया के माध्यम से. तो अब वो जमाना गया. आपके योगी आदित्यनाथ जी ने जिस प्रकार से 2 सालों में उत्तर प्रदेश का हाल किया है, कभी जाइए घूमने, कुछ दिन तो गुजारिए बनारस और गोरखपुर में, तो आपको समझ में आ जाएगा. पहली बात. दूसरी बात, उर्मिला मातोंडकर जी मराठी बिटिया है, महाराष्ट्र की है, उनके आने से तो हमारे महाराष्ट्र के, हमारे मुंबई कर तो उनके साथ हो लिए उत्तर मुंबई में. आप वहां का भी जरा पता लगा लीजिए. साथ में महाराष्ट्र नवनिर्माण सेना के जितने भी पदाधिकारी और जितने भी समर्थक है, वो उन्होंने पूरे मुंबई में छाती ठोक कर कहा कि हम कांग्रेस पार्टी को, राष्ट्रवादी को समर्थन देंगे, क्योंकि इन्होंने हमेशा मराठी की बात की है. पहली बात हो गई. दूसरी बात, आपका दूसरा सवाल आशीष भैया, कि कांग्रेस पार्टी ये देखेगी भविष्य में कि मन से बहुत प्यारा लगने लगा है, तो क्या कभी युति या राष्ट्रवादी के साथ? मैंने तो प्रश्न पूछा ही नहीं था. नहीं, आपने तो आप खुद होकर आंसर दे दीजिए. तो मैं बता रहा हूं अगर कभी ऐसे हालात बनेंगे तो उसके लिए हमारा हाईकमान निर्णय लेगा. जो हाईकमान निर्णय लेगा वो महाराष्ट्र की जनता के हित में हमको स्वीकार होगा. लेकिन वो कल का विषय है. जो आज का विषय है उस पर चर्चा हो रही है. 100 बात की एक बात कि भारतीय जनता पार्टी की जो बौखलाहट है वो यह बात को लेकर है कि राज ठाकरे जी के चुनाव से जो उनको हानि पहुंची है, जो पीड़ा पहुंची है, उसका कैसे हम बदला ले. तो बदला कैसे ले? चुनाव आयोग तो इनकी कठपुतली है, उसको चिट्ठी लिख दो. और जब चिट्ठी लिखेंगे तो स्वाभाविक सी बात है इस पर चर्चा होगी. बाकी पार्टियां भविष्य में डर जाएं और भारतीय जनता पार्टी और तानाशाही सरकार के खिलाफ न जाएं, इसका एक डर है. डर इसको कहते हैं, डर पैदा करना. ठीक है, तो भैया आपके डर से कोई डरने वाला नहीं, क्योंकि एक नारा चल रहा है आशीष जी, 23 मई भाजपा गई. ठीक है, ठीक है. रूपाली पाटील, बघा, भालचंद्र सिरसाट जे बोलले त्याचा दुसरा अर्थ मी तुम्हाला सांगतो काय. ते असं म्हणाले की राज ठाकरे यांनी त्यांच्या सभांमधून जे भाषण केलेलं आहे आणि त्या भाषणामध्ये त्यांनी मोदी शहांवर जे आरोप केले आहेत, टीका केलेली आहे, ती बहुतेक जनतेला रुचली नाहीये, म्हणूनही काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात मतदान जास्त झालं असं सुद्धा ते सुचवत आहेत. हे तुम्हाला पटतंय कि राज ठाकरे मराठीचा मुद्दा सोडून, मराठीचा अजेंडा सोडून जर का राष्ट्रीय मुद्द्यांना हात घालून जर का बोलत असतील, राष्ट्रीय नेत्यांना टीका करत असतील, तर त्यामुळे विरोधात मतदान होईल, ही कशी काय शक्यता आहे, ही कशी शंका आहे? एक लक्षात घ्या, ही यांची शक्यता सगळी थोतांडेत हे भास निर्माण करण्यामध्ये माहिर आहे बीजेपी. सगळ्यात महत्वाचं, मराठीचा मुद्दा माननीय राजसाहेब ठाकरेंनी कधीही सोडला नाही. उलट त्यांनी उत्तर परप्रांतीय जी लोक आहेत त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला की तुम्ही तुमच्या राज्यामध्ये जाऊन तिथल्या लोकप्रतिनिधींना विचारा, आम्हाला का महाराष्ट्रात जावं लागतं, तुम्ही डेव्हलपमेंट का केली नाही, हे तुम्ही मागच्या काळात बघितलेलं आहे. राहिला विषय
यांच्या विरोध राज ठाकरे यांचं ज्यांनी फक्त थापा मारलेल्या आहेत का मनसेवाल्यांनाच फक्त थापा मारलेल्या आहेत, यांनी व्यापाऱ्यांचं नुकसान केलेलं आहे, व्यापाऱ्यांना थापा मारलेल्या आहेत, शेतकऱ्यांना थापा मारलेल्या आहेत, विद्यार्थ्यांना थापा मारलेल्या आहेत, शिक्षकांना थापा मारलेल्या आहेत, उद्योगधंद्यांना थापा मारलेल्या आहेत, एकही काम बीजेपीने केलेलं नाही. मग मला सांगा यांना मतदान द्यायला कोण बाहेर पडेल? तरी हे वेड्याचं सोंग घेऊन म्हणणार नाही नाही ही गर्दी झाली ना ही आमच्या बीजेपीलाच मतदान करायला झाली. यांना फक्त जाहिरात जाहिरातीवर खर्च करणं आणि खोटं बोल रेटून बोल हे जमतं. परंतु आता यांना कोणीही बोलणार नाही. 2014 ला बोलले कारण का आधीच्या सरकारवर काहीतरी रोष होता म्हणून जनता त्यांच्याकडे वळाली. परंतु 5 वर्षामध्ये सगळ्या जनतेला लोकांना कळलं या मोदी सरकारपेक्षा आधीचं सरकार बरं होतं हे असं प्रत्येक जण म्हणतोय. आणि तो रोष दाखवण्यासाठी तो राग व्यक्त करण्यासाठी लोक मतदानाला बाहेर पडतायत. ही बाब बीजेपीने लक्षात घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट हे निवडणूक आयोगावर दबाव तंत्र आणणार, हे न्यायाधीशांवर दबाव तंत्र आणणार, त्याच्यामुळे यांना हा आत्मविश्वास आहे का? माझा उलटा प्रश्न असा आहे, जर ईव्हीएम अनेक देशातल्या लोकांनी नाकारले तरी हे घेतात आणि परत म्हणतात की आम्हीच निवडून येतो. म्हणजे नापास होणारा विद्यार्थी म्हणतोय की मी टॉपर म्हणून निवडूनच टॉपर म्हणून निकालाने पास होणार आहे. मग याचा अर्थ नागरिक घ्यायला काही वेळेत का? त्यांना समजत नाही का? बीजेपीने आता हे बंद करावं. तुमची सगळी नाटकं, तुमची रडगाणी, जातीपातीची तुमच्या सगळ्या गोष्टी नागरिकांनी ओळखल्या आहेत आणि त्यांना भाजप नकोय म्हणून आणि त्यातून माननीय राजसाहेबांनी जी जनजागृती केली त्याचं मतदान करायला ही लोक बाहेर पडलेली आहेत आणि त्यांना 23 मेला ते कळेल. ठीक आहे. विकास लवांडे, शरद पवारांनी सुद्धा वक्तव्य केलं की जर का बारामतीमधून आपला विजयच होईल हा दावा चंद्रकांत पाटलांसारखे कधी एक निवडणुकही त्यांनी लोकांमधून लढवली नाही ते करत असतील तर याचा अर्थ बारामतीत सुद्धा ईव्हीएम मॅनेज भाजपनं केल्या असल्याची शक्यता दिसते. शरद पवारांनी सुद्धा अशा आशयाचं वक्तव्य केलेलं आहे. खरंच ईव्हीएमची भीती तुम्हाला वाटते? माननीय शरद पवार साहेबांनी एका चॅनलला मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांना प्रश्न विचारण्यात आला की ईव्हीएमच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला की भाजपचे लोक भाजपचे काही नेते मंडळी ठामपणे कसं काय आमचाच विजय होणार, इतक्याच आम्हाला जागा मिळणार, अमुक एक जागा आम्हीच मिळवणार, हे कसं काय बोलतात? असा प्रश्न जेव्हा साहेबांना विचारण्यात आला तेव्हा साहेबांनी त्याला उत्तर असं दिलं की जर का त्यांना चंद्रकांत पाटील सारखा एक व्यक्ती ज्याने कधी लोकांना निवडून आलेले नाही येते, कुठली सार्वत्रिक निवडणूक त्यांनी लढवलेली नाहीये, एक ग्रामसेवक आपले ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेची निवडणूक सुद्धा त्यांनी लढवलेली नाहीये, अशी व्यक्ती जर का ठामपणे असं बोलत असेल की अमुक एक जागा आम्हीच मिळवणार, तमुक एक जागा आम्हीच मिळवणार, तेव्हा साहेबांनी त्याला असं उत्तर दिलं की जर असं इतकं ठामपणे सगळेच एका सुरात बोलत असतील इथून तिथून तर मग ईव्हीएमवर शंका घ्यायला वाव मिळतोय, तशी शंका निर्माण होते असं साहेब बोललेत. त्याच्यामध्ये आमचा कुठं पराभव होतोय? आमच्या दृष्टिकोनातनं आम्ही आता महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला आता मिळणार आहेत आणि देशात सुद्धा नरेंद्र मोदींचं सरकार किंवा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील अशी अजिबात स्थिती नाहीये. हे अनेक वेगवेगळ्या जाणकारांनी अनेक वेगवेगळ्या विश्लेषकांनी हे कबूल केलेलं आहे, मान्य केलेलं आहे. एव्हाना त्यांच्याच कुटुंबातले किंवा त्यांच्याच पक्षातले सुब्रमण्यम स्वामी यांनी सुद्धा काल वक्तव्य केलं की नरेंद्र मोदी आता पंतप्रधान होऊ शकत नाहीत, जागा कमी मिळतील आणि कमी जागा मिळाल्या तर नितीन गडकरींचं नाव त्यांनी पुढे आणलेलं आहे, त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली असल्यामुळे नरेंद्र मोदी सुद्धा रोज एक विधान वेगवेगळ्या पद्धतीचं करत आहेत. काल म्हणाले की मला माझ्या जीवितालाच धोका आहे, काँग्रेसला असं वाटतंय माझा खून होईल, असं बोलण्याची काय गरज आहे का नरेंद्र मोदींनी? मध्येच त्यांना अशी हुकी आल्यासारखं का बोलतात ते? मध्येच काल काय म्हणाले पंडित नेहरूंनी वाराणसीमध्ये तिकडे काय कुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरी झाली, कुठलंही विधान कुठेही लावून नरेंद्र मोदी ज्या वेळेस असं बोलतायत याचा अर्थ असा आम्ही काढतो की हे आता पूर्ण अस्वस्थ झालेले आहेत. यांनी 5 वर्षात काय केलं यांच्याकडे सांगण्यासारखं काहीही नाही, त्यामुळे नको ते मुद्दे नको ते विषय ते पुढे आणतायत आणि म्हणून बाष्कळ बडबड करून निवडणुका जिंकण्याचा ते प्रयत्न करतायत आणि ईव्हीएम मध्ये गडबड होऊ शकते याच्यावर देशातल्या सर्व राजकीय पक्षांनी जर का आक्षेप घेतलाय किंवा अविश्वास दाखवलाय तर फक्त एकट्या भाजपलाच कसं काय विश्वास निर्माण होतो? ठीक आहे, हेही भालचंद्र सिरसाट प्रश्न निर्माण. भालचंद्र सिरसाट उत्तर द्या, वेळ संपलाय, उत्तर द्या. सांगायचंय
नाही मला सांगायचंय, भाजपला भाजपनी पारदर्शक व्यवहार करण्याचे स्वतःला जनक समजतात. भाजपमध्ये दम आहे का हो की व्हीव्हीपॅट पण सगळे मोजले पाहिजेत आणि ईव्हीएम पण मोजले पाहिजेत. बॅलेट पेपरचं आपण नंतर घेऊ. खरे जर ते असतील तर त्यांनी मोजून दाखवावे ना आणि सगळ्या जागा जिंकून दाखवाव्या. पण भाजपमध्ये तो दम नाही, कारण का त्यांना माहितीये ते कुठेही निवडून येऊ शकत नाही. हा घोटाळा करूनच आपण निवडून येऊ शकतो म्हणून ते तसं व्यक्तव्य करतात, आम्ही ही जागा जिंकणार, आम्ही ती जागा जिंकणार. हे त्याचं उत्तर आता शिरसाट यांनी द्यावं. बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला. सगळ्या जागांवर निवडून या पण पारदर्शकता निवडून या. मुंबईच्या बाहेर थोडस या. शेवटचा टप्पा जो झाला 17 जागांचा, त्यामधली एकही जागा काँग्रेस राष्ट्रवादीकडे 2014 ला नव्हती, पण आता तिथं त्यांना जागा मिळू शकत असा विश्वास त्यांना आलाय. तुम्ही मुंबईच्या बाहेर थोडस पडा आणि राज्यभराचा विचार करून बोला. हा किसमे कितना है दम 23 मेला दिसणार आहे. या रुपाली ताई ना 23 मेला आपल्या चॅनलला बोलवा, मी पण येतो. आपण 23 मेला पाहूया. बारामतीची जागा ही 43 जागा असेल 48 पैकी ही भाजप जिंकणार आहे. म्हणजे श्रीरंग बारणे तर जिंकणारच आहे, पण बारामतीची जागा सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कांचन कुल जिंकणारच आहेत, जिंकणारच आहेत. आणि जर तुम्हाला ईव्हीएम वरती शंका असेल, व्हीव्हीपॅट अवेलेबल आहे, कोर्टामध्ये केस करा. सगळ्या व्हीव्हीपॅटची तपासणी होईल, सगळ्या व्हीव्हीपॅटची नोंदणी होईल, सगळ्या व्हीव्हीपॅटची नोंदणी होईल. केस करा म्हणजे न्यायाधीशांना वाऱ्याची भाषा कळते. आधीच सांगितलं की बारामतीला आम्ही हरू शकतो, त्यांच्या घरामध्ये खिंडार पडलं होतं. भालचंद्र शिरसाट, भालचंद्र शिरसाट ऐका ना, मी तुम्हाला दोन ऑप्शन देतो, यातली कोणती हेडलाईन 24 मेच्या दिवशी तुम्हाला वर्तमानपत्रांमध्ये दिसेल. दोन ऑप्शन देतो. एक, शहा मोदी हरले भाजप जिंकलं. दुसरी, भाजप सह शहा मोदी जिंकले. कोणती हेडलाईन असेल 24 मेला? शहा मोदी आणि भाजप एकच आहे. 350 मताधिक्याने एनडीएचं सरकार परत येणार 350, आणि केवळ भाजपचं शहा मोदींचे 300. ठीक आहे, विकास लवाटे 43, 350 जागा म्हणताय. तुम्ही भाजप एनडीएला किती जागा देताय? याचा अर्थ काय होतो आशिषजी? एवढा कॉन्फिडन्स, ते सगळे जण एकाच वाक्यात बोलतात, एकाच आकड्यात बोलतात, इथून तिथून नॅशनल पासून गल्लीपर्यंत सगळे एकाच वाक्यात बोलतात, एकाच आकड्यात बोलतात. याचा अर्थ काय घ्यायचा? ते बुद्धिभेद करतायत, त्यांना असं वाटतं इथं ऐकू सगळे पुढच्या टप्प्यांमध्ये तसं मतदान होईल. नाही, सगळ्या राजकीय विश्लेषकांचे अंदाज फेल, सगळे मीडियाचे अंदाज फेल, जनतेचे सगळं फेल. यांची कामं नसली तरी यांना लोक मतदान करतील, यांना कसं काय वाटतं? म्हणून त्यांना साध्वी सारखी एक आतंकवादी उभी का करावी लागली? म्हणून 40 फक्त मोदी शाह पास, असं भालचंद्र शिरसाट यांचं म्हणणं आहे. हा जो आत्मविश्वास आहे भाजपला, त्यामुळं खरंच जे विरोधक आहेत त्यांना सुद्धा वाटतं की हा आत्मविश्वास आला कुठून. पण निवडणुकीचं एक तंत्र असतं ज्याला आपण इलेक्शन मेकॅनिझम म्हणतो, तो गेल्या काळात भाजपला जमलेला आहे. म्हणजे एक तर भाजप म्हणतंय की आम्ही खूप मेहनत घेतलेली आहे, खूप काटेकोर आमचं नियोजन असतं, त्याबर हुकूम अंमलबजावणी असते, आणि म्हणून असं वाटतं की इतक्या जागा येतील, तितक्या जागा येतील. पण सध्या जे वातावरण दिसत आहे त्यामध्ये प्रचंड संभ्रम आहे. त्यामुळं अजून कोणी असं विश्लेषक समोर आलेला नाही की तो छाती ठोकपणे सांगू शकेल की अमुक अमुक पक्षाला इतक्या जागा मिळतील, अमुक अमुक आघाडीला इतक्या जागा मिळतील. कारण अजूनही देशात 3 टप्पे बाकी आहेत. ते 3 टप्पे जे आहेत 169 जागांचे, ते खूप निर्णायक आहेत. ह्या सगळ्या जागा खूप निर्णायक आहेत. इथं कळणार आहे
की नेमकी कोणाची सत्ता येईल, कोण पंतप्रधान बनेल. म्हणजे अनेकांना असं वाटतं की भाजप हा क्रमांक एकचा पक्ष येईल तसं बहुतेकांना वाटतं, किंबहुना सर्वांनाच वाटतं. पण क्रमांक एकचा पक्ष होऊनही सत्ता येईल का, सत्ता येऊनही पुन्हा मोदी पंतप्रधान बनतील का, हाच प्रश्न आहे. त्याचं उत्तर हे 23 मेलाच मिळणार आहे. तुर्तास मी सर्व पाहुण्यांचे आभार मानतो, इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.